परमात्मा सकळ मनुष्याचा पालनहार आहे. सर्व धर्मियांमध्ये वर्णित पवित्रता सुखशांतीचा तो एक स्रोत आहे. विश्वातील सर्व धर्माचा एक उद्देश आहे, तो म्हणजे आपापसातील दुःख वाटून घेणं होय. यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांनी हृदयापासून एक होणं गरजेचं आहे. ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे दाखविण्यात येणाऱ्या गॉड ऑफ गॉड्स एकात्मतेचा संदेश देण्यात येतोय. ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे दाखविण्यात येणाऱ्या गॉड ऑफ गॉड्स या चित्रपटात एकात्मतेचा संदेश देण्यात येतोय. ब्रह्माकुमारीज संस्थेतर्फे निर्मित गॉड ऑफ गॉड्स हा चित्रपट 31 मार्चला नाशिकमधील 7 स्क्रीनवर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला. सुमारे 1800 पेक्षाही अधिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने विविध स्क्रीनवरून चित्रपट दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉलेज रोडवरील बिग बाजारमधील द झोन या चित्रपटगृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ल, स्वामीनारायण मंदिराचे ज्ञानपुराणिक महाराज सतोष सिख सुदान, वरिष्ठ पत्रकार श्रीकांत बेनी, लोकमत सखी मंचच्या प्रभा प्रेमसुखा, वेद न्यूजचे संचालक संतोष कमोद आदी मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आलं. आज हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, कॉलिवूड अनेक चित्रपट तयार करतात, परंतु गोडलीवूड मधील गॉड ऑफ गॉड्स हा चित्रपट ब्रह्माकुमारी संस्थेचा एक मैलाचा दगड आहे. सुमधुर संगीत, 3D साऊंड डिझाईन, स्वर्णीय नृत्य, कला आविष्कार, स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट आदींचा कौशल्यपूर्ण वापर करून बनविलेला चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनाचा साथ घेतो. भगवंताची खरी ओळख, विविध धर्माची एक परमात्माला जगात मान्यता यातून साधली गेलेली विश्व एकता बघून या चित्रपटाचा उद्देश सफल झाल्याचे वाटते. या संदर्भात वेद न्यूजचे संचालक संतोष कमोद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण दिवस आहे. मी आत्तापर्यंत अनेक चित्रपट बघितले, परंतु गॉड ऑफ गॉड्स हा चित्रपट आज बघितल्यानंतर एक मनाला एक आत्मिक शांती लाभली. नेहमी आपण या अनेक चित्रपटगृहामध्ये ज्यावेळेला पिक्चर बघत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे हिरो हिरोईन किंवा काही जे फाईटचे शॉट असतात असं कुठलंही यामध्ये नव्हतं. आणि यामध्ये एक आध्यात्मिक शांती होती. या चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगला संदेश जगासमोर जाणार आहे. आणि देव महादेव जर सर्वांनी त्या सर्व धर्मविषय दाखवलं, सर्वांनी जर एकच देव जर मानला तर या भूमीवरची या जगातील सर्व संकट दूर होतील, सर्व वादविवाद दूर होतील. आजपर्यंत अनेक युद्ध झाले हे धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर झाले, परंतु जर सर्वांनी एकच देव जर सर्वांनी अंगीकारला तर नक्कीच हा विश्व शांतीकडे जाईल. हे विश्व असंही आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये होरपळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून या विश्वाला शांतीचा संदेश नक्कीच जाणार आहे. मी चित्रपट पाहत असताना माझी कन्या माझी शेजारी होती. मी तिला मुद्दामून चित्रपट अनेक बघत असतो, आपण मुलांना पण दाखवत असतो, धांगाडधिंगा चित्रपट बघत असतो. मी त्या माझ्या कन्येला मुद्दामून विचारलं, बेटा चित्रपट अर्धा झाला होता त्यावेळेला, बेटा जायचं का घरी? परंतु मला इतका आनंद झाला की माझी मुलगी मला बोलली, पप्पा हा चित्रपट आपण पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून ह्या छोट्या आणि भावी पिढीला या चित्रपटातनं अतिशय चांगला संदेश जाणार आहे. मी ज्या ज्यांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि मला माझ्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला या चित्रपट बघण्याची संधी दिली, मला आमंत्रण दिलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो, दिदींचे आभार मानतो, आमच्या संपर्कात राजन भाई नेहमी असतात त्यांचे आभार मानतो, त्यांनी मला परवापासून फॉलोअप घेतला आणि मी आलो. मला खरंच आनंद वाटतोय की असा चित्रपट या पहिले कधी घडला नाही, या पुढेही घडणार नाही, परंतु विश्वाला शांतीकडे नेणारा हा चित्रपट आहे. नक्की या चित्रपटाच्या माध्यमातून विश्व शांतीकडे जाईल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तन मनाचे भान विसरून प्रेक्षकांनी या चित्रपटाचा आनंद लुटला. प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद आणि आग्रह बघून सदर चित्रपट पुढच्या रविवारी दिनांक 7 एप्रिल रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे नाशिकच्या संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दिदी यांनी सांगितले.
या संधीचा लाभ अधिकाधिक प्रेक्षकांनी घ्यावा असं आवाहन देखील दीदींनी केलं आहे. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे, कॉलेज रोड.